नमस्कार, आंबा आणि मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण खूप छान अगदी सुट्टा सुट्टा व्हेज पुलाव बनवूया. चला साहित्य व कृती बघूया. ह्या व्हेज पुलावसाठी एक ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत, चांगले अशा प्रतीचे घ्यायचे. ते आपण आता सगळे स्वच्छ धुवून घेऊया. एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. हे असे धुवून घेतलेले आहेत. आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे. आता हे तूप गरम व्हायला लागलंय. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. त्याच्यासाठी चार मिरी घेतलेत ह्या, चार लवंगा घेतलेत, एक जंगली वेलची घेतलेली आहे, ह्या दोन हिरव्या वेलच्या घेतलेत, अशा सोलून घेतलेल्या आहेत. हे दोन दालचिनी घेतलेत, जिरं घेतलेत एक चमचा, आणि चार तमालपत्रीची पानं घेतलेत. ते आता आपण घालूया. तूप चांगलं गरम झालेलं आहे, चांगला असं व्यवस्थित परतून घेऊया आता हा मसाला. त्याच्यामध्ये लगेच आपल्याला दोन मिरच्या घालायच्या आहेत, आणि असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे तो एक घालायचा आहे. हा चांगला असा परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, थोडा फ्लावर घेतलेला आहे तो घालूया. हे बेनीस घेतलेत, ते चिरून असे घेतलेले आहेत असे उभे, ते घालायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे, एक गाजर चिरून घेतलेला आहे, आणि अर्धी वाटी मटार घेतलेत, ताजे मटार आहेत हे, ते सुद्धा घालून घ्यायचे. ते आता आपण आता व्यवस्थित परतून घेऊया. आता व्यवस्थित परतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता सिमला मिरची एक घालायची आहे, ती आता परतून घेऊया. आता भाज्या चांगल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता हा तांदूळ घालायचा आहे. ह्या तांदळावरती थोडंसं अर्धा चमचा तूप घालायचं, ते वरच्यावर असं परतून घ्यायचं आहे, तांदळाला लावून असं घ्यायचं आहे. नंतरच आपण असं परतून घेणार आहे. हा फार असं परतायचं नाही आहे, नाहीतर तांदूळ मोडू शकतो आहे. असं वरच्यावर अलगद असं परतायचं आहे. त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे, ते असं चांगलं असं परतून घेऊया. अगदी व्यवस्थित लागतंय. आता सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, दीड ग्लास पाणी घालायचं आहे, एक ग्लास तांदळासाठी, अर्धा ग्लास भाज्यांच्यासाठी, असं मिळून दीड ग्लास पाणी घालायचं. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिक्स केलं आहे, असं चांगलं उकळायला लागलेत. पण आता त्याला टोपण लावून घेऊया, आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आता कुकर थंड करत ठेवूया. आता कुकर थंड झालेला आहे, तर टोपण काढून बघूया. भात पण अगदी छान असा झालेला आहे. आता आपण चमच्यानं असा सुट्टा सुट्टा करून घेणार आहोत. छान असा झालेला आहे, एकदम असा सुट्टा सुट्टा झालेला आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद. इथं तुम्ही क्लिक करून जिरा राईसही पाहू शकता.